नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी गणितसंख्या ज्ञान या पाठामध्ये उदाहरण संग्रह दोन पाहणार आहोत यादी तुम्ही स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पा इथे उदाहरण संग्रह दोन दाखवलेला आहे याच्यामध्ये काही प्र असे एकूण सहा प्रश्न आहेत तर आपण एकाएकाने ही प्रश्न पाहूया तर पहिला प्रश्न आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य या अंकाचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहा व वाचा पहा या ठिकाणी आपण इथे दोन अंकी संख्या इथे दहा लिहिलेल्या आहेत पहा याच्या या अंकांचा वापर करून आपण कोणतेही दोन दोन अंक घेऊन आपण इथे दहा संख्या बनवल्या बारा चोवीस पस्तीस पंच्याऐंशी नव्वद साठ शेहेचाळीस एकोणचाळीस सत्तावन्न आणि पस्तीस तर आता या संख्यांचा वापर केला आपण तीन तीन संख्या घेतल्या आणि त्यापासून इथे दहा संख्या बनवल्या तीनशे एकवीस दोनशे अठ्ठावन्न सहाशे चोपन्न सातशे त्रेपन्न तीनशे एकोणसत्तर नऊशे बावन्न एकशे अठ्ठावन्न तीनशे पासष्ट तीनशे सत्तावीस नऊशे अठ्ठावन्न पहा पुढं चार अंक आपण वापरले एका संख्येमध्ये आणि अशा आपण इथे अंकी संख्या बन बनवलेल्या आहेत एक हजार चारशे बावन्न तीन हजार पाचशे शहाण्णव दोन हजार चारशे अठ्ठावन्न तीन हजार सहाशे पंच्याऐंशी दोन हजार सहाशे चोपन्न एक हजार सातशे अठ्ठावन्न तीन हजार एकशे सत्तावन्न सात हजार पाचशे सव्वीस सात हजार दोनशे पन्नास आणि सहा हजार पंच्याऐंशी तर आता पाच अंकांपासून बनवलेल्या अंकी संख्या चोवीस हजार पाचशे एकोणनव्वद पस्तीस हजार सातशे बेचाळीस दहा हजार आठशे छप्पन पंच्याण्णव हजार चारशे सहा बावन्न हजार आठशे शेहेचाळीस सव्वीस हजार आठशे त्रेचाळीस पासष्ट हजार चारशे सत्तावन्न पंच्याण्णव हजार दोनशे अठ्ठेचाळीस त्र्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस आणि पंच्याऐंशी हजार सहाशे शहाऐंशी प्रकारे आपण कोणतेही ते अंक वापरून तशा दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी संख्या बनवू शकतो पुढे प्रश्न आहे देवनागरी संख्या चिन्ह व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा देवनागरी संख्यामध्ये दे इथे आहे दोन हजार तीनशे एकोणसाठ ते आपण इथे आंतरराष्ट्रीयमध्ये लिहिला आणि अक्षरी दोन हजार तीनशे एकोणसाठ दुसरं आहे पाहित्या आंतरराष्ट्रीयमध्ये इथे दाखवलेलं आहे पस बत्तीस हजार सातशे छप्पन आणि अक्षरामध्ये लिहिलेले बत्तीस हजार सातशे छप्पन यापुढं देवनागरीमध्ये दे, आपण ही संख्या दाखवलेली आहे सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ आणि ती अक्षरामध्ये दे देखील लिहिलेली आहे ले इथे देवनागरीमध्ये दे दिलेली एक हजार चौतीस ती आपण आंतरराष्ट्रीय संख्येच्या नाताने अक्षरामध्ये लिहिली इथे अक्षरामध्ये दिलेल्या सत्तावीस हजार आठशे पंचावन्न ते आपण इथे देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्येची नाशा दोन्ही याच्यामध्ये लिहिलेली आहे यापुढील प्रश्न आहे प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या त्या पिशव्यांची तालुकानीय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा या इथे पहा कोपरगाव यांनी दिलेले आहे बारा हजार सातशे चाळीस शेवगाव यांनी दिलेले आहे अठ्ठावीस हजार पंचावन्न कर्जत यांनी दिलेलं आहे पा एकतीस हजार सहाशे आठ आणि संगमनेर यांनी दिलेले दहा हजार नऊशे बहात्तर या पुढील प्रश्न आहे एकूण किती रुपये होतील तेलिया एक हजार रुपयाच्या वीस नोटा म्हणजेच एक हजार गुणिले वीस म्हणजे झाले पहा वीस हजार परत शंभर रुपयाच्या पाच नोटा म्हणजे पाचशे आणि दहा रुपयाच्या चौदा नोटा म्हणजे एकशे चाळीस म्हणजे एकूण होतात वीस हजार सहाशे चाळीस दुसऱ्या एक हजार रुपयाच्या पंधरा नोटा म्हणजे पंधरा हजार शंभर रुपयाच्या बारा नोटा म्हणजे एक हजार दोनशे दहा रुपयाच्या आठ नोटा ऐंशी आणि एक रुपयाचे पाच नाणे म्हणजे पाच या सगळ्यांची बेरीज केली असता आपल्याला मिळतं सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढील प्रश्न आहे चार पाच शून्य तीन सात हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान अशी पाच अंकी संख्या लिहा पहा आपल्याला हे अंक दिलेले आहेत जर सर्वात मोठी संख्या लिहित असताना सर्वात मोठा अंक आधी लिहिला सात नंतर पाच नंतर येतो चार तीन शून्य मग सर्वात मोठी संख्या होते पंच्याहत्तर हजार चारशे तीस आता सर्वात लहान लिहित असताना सर्वात छोटा अंक लिहायचा तो आहे शून्य पण आपल्याला पाच अंकी संख्या बनवायची आहेत म्हणून शून्यपेक्षा थोडासा मोठा असलेला इथे आपण तीन लहान नंतर आपण इथे शून्य घेणार आहोत आणि नंतर चार पाच सात म्हणजेच सर्वात लहान संख्या होते तीन हजार चारशे सत्तावन्न यापुढील प्रश्न आहे गाव व त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे या माहितीवरून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा तळा आहे चाळीस हजार सहाशे बेचाळीस गगन बाबडा पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर पोधवड एक्क्याण्णव हजार दोनशे छप्पन मोरेगाव सत्याऐंशी हजार बारा भामरागड पस्तीस हजार नऊशे पन्नास वेल्ले सत्तावन्न हजार सॉरी चौपन्न हजार चारशे सत्त्याण्णव आष्टी शहात्तर हजार दोनशे एक वाशी प ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर आणि मोरवाडा पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या कोणती इथे जर आपण हे सर्वांचं पाहिलं तर सर्वात जास्त लोकसंख्या ही पहा वाशीची दिसत आहे आणि ती आहे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर ते आपण इथे लिहिली मोरवाडा व वा मोरेगाव या दोन गावपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे मोरवाडा आहे पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद आणि मोरेगाव आहे सत्याऐंशी हजार बारा म्हणजेच इथे पहा सत्त्याऐंशी हजार बारा आहे जास्त आहे म्हणजे मोरेगावची लोकसंख्या ही जास्त आहे सर्वात प्रश्न सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या कोणती तर सर्वात कमी इथे आपल्याला बावडाची दिसत आहे आणि ही लोकसंख्या आहे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद